प्रकृतीची प्रतिकृती, अरूपाचे रूप, रूपाची नवनिर्मिती, नवनिर्मितीचे सृजन, सृजनाची साधना आणि साधनेची निष्ठा घेऊन यज्ञ करतोय कला शिक्षणाचा अविरत अथक 25 वर्ष। आज आपलं ऑनलाईन मार्गदर्शनामधलं चौथं पुष्प, तर त्यासाठी आपल्याला मूळचे सातारचेच असणारे कलाक्षेत्रामध्ये नावाजलेले आणि कलाक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोगशील काम करणारे चित्रकार संतोष मोरे सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। ते जरी सध्या ते मूळचे जरी सातारचे असले तरी ते सध्या दुबईमध्ये आहेत, तर त्यांचा परिचय करून देण्यासाठी हा कार्यक्रम आपण जो आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मुख्य भूमिका ही गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचं कला महाविद्यालय सातारा, त्याचबरोबर आजी माजी विद्यार्थी संघ, मीडिया पार्टनर कुमार क्रिएटिव्ह पीपल कुमार डोंगरे यांच्या माध्यमातून आपण हे सगळं मार्गदर्शनाचं सत्र करतोय संस्थेच्या कला महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त। तर संतोष मोरे सरांचा परिचय आजी माजी विद्यार्थी संघाच्या प्रतिनिधी प्रज्ञा मोहिते करून देतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करावा करून द्यावा। मोहिते मॅडम कंटिन्यू करा, तुम्ही पहिल्यापासून घ्या। हो हो चालेल। नमस्कार। गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय साताराच्या रौप्य महोत्सवी वर्षातील आज आर्टिस्ट लेक्चर सिरीजच्या चौथ्या पुष्पामध्ये मी आपल्या सर्व कला रसिकांचं कलाकारांचं स्वागत करते। त्याचबरोबर आजचे आपले वक्ते श्री संतोष मोरे सर यांचंही स्वागत करते। संतोष सरांची मुख्य ओळख ही चित्रकलेच्या किंवा दृश्यकलेच्या क्षेत्रामध्ये सतत काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करणं आणि निरनिराळ्या म्हणजे साईट स्पेसिफिक आर्ट असेल किंवा अशा वेगवेगळ्या कलेच्या शक्यतांचा अभ्यास करणं, त्यात सतत प्रयोगशील राहणं ही सरांची प्रमुख ओळख आहे आणि माझ्यासारख्या यंग आर्टिस्टना सुद्धा सरांच्या या कामातून नेहमीच प्रेरणा मिळते। तर सरांच्या प्रोफेशनल बायोग्राफी विषयी मी थोडक्यात माहिती देईन। सरांचा जन्म कोरेगाव सातारा येथे झाला आणि त्यानंतर त्यांचं BFA ड्रॉइंग अँड पेंटिंग जे मुंबई युनिव्हर्सिटीमधून झालं आणि सध्या सर दुबई येथे वास्तव्यास आहेत। त्याचप्रमाणे सरांचा एकूण 29 वर्षांचा फुल टाईम आर्टिस्ट म्हणून कामाचा कलाक्षेत्रामधला अनुभव आहे। सरांची अनेक ठिकाणी प्रोफेशनल आणि सोलो एक्झिबिशन्स झालेली आहेत। त्यापैकी 2013 जहांगीर आर्ट गॅलरी इथे सोलो शो, 2008 रेनफॉर्स इल्युजन्स गॅलरी आर्ट अँड सोल मुंबई, त्याच 2007 प्रायव्हेट स्पेसेस गॅलरी आर्टिक्युलेट मुंबई ओपन विथ, 2006 जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, 2002 अनटायटल्ड जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, 1999 जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, तर 1996 गॅलरी 7 हाँगकाँग हे त्यांचे प्रमुख सोलो शो आहेत। त्याचप्रमाणे सरांचे अनेक ग्रुप शोही भारतात आणि भारताबाहेर झालेले आहेत। त्याचप्रमाणे सरांना काही अवॉर्ड्स आहेत, त्यापैकी महत्त्वाचे काही अवॉर्ड्स 2003 यंग प्रॉमिसिंग टॅलेंट ऑफ द इयर बाय KK हेबर फाउंडेशन बेंगलोर, 1998 बेंद्रे हुसेन स्कॉलरशिप अवॉर्ड बाय बॉम्बे आर्ट सोसायटी मुंबई, 1995 महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्टेट अवॉर्ड, 1992 बॉम्बे आर्ट सोसायटीचा अवॉर्ड, 1992 सर जे जे स्कूल ऑफ आर्टची ऑनर्स फेलोशिप,
अशा प्रकारे काही महत्त्वाची अवॉर्ड्स आहेत. त्याचप्रमाणे सरांनी अनेक कॅम्प आणि वर्कशॉप्ससुद्धा सर कंडक्ट करतात. तर ही सरांची अगदी थोडक्यात ओळख मी इथे सांगितली. सर आज आपल्याला इथे ऑनलाईन लेक्चरसाठी सरांनी वेळ दिलाय. तर आज आपल्या सगळ्यांना वेगवेग कला आजचा आपला विषय आहे कला आणि उपजीविका. तर या विषयावर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी संतोष सरांना विनंती करते की पुढील कार्यक्रमांची सूत्र सरांनी आपल्या हातात घ्यावीत. थँक्यू. धन्यवाद धुमाळ सर. सगळ्यात आधी तर गौरीशंकर कला महाविद्यालय आणि आजी माजी विद्यार्थी संघटना तुमचा दोघांचंही मी अभिनंदन करतो आणि तुमचे आभार मानतो की मला तुम्ही या चर्चा सत्रामध्ये आमंत्रित केलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुमचा आणि गौरीशंकर कला महाविद्यालयाचा माझा परिचय तसा फार जुना आहे. आपण एकाच वेळी सांगलीला कला विश्व महाविद्यालयामध्ये होतो आणि तेव्हापासूनचा आपला परिचय आहे आणि आपण बऱ्याच विषयांवरती यापूर्वीही चर्चा केलेली आहे, चित्रांच्या बाबतीत केलेली आहे, कला विचारांच्या बाबतीत केलेली आहे, कला क्षेत्रामध्ये जे काही वेगवेगळे इझम्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली जातात पूर्ण जगभरामध्ये त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. पण प्रामुख्याने एक विषय आहे किंवा एक मुद्दा आहे ज्यावरती सर्व कलाकार चुप्पी साधून असतात किंवा त्या विषयावरती सहसा बोललं जात नाही आणि ते म्हणजे कलाकारांची ज्याला काय म्हणतो आपण सर्वायवल म्हणतो, उपजीविका म्हणतो, त्याबद्दल सहसा उघडपणे कोणी बोलत नाही. राईट? कुठल्याही चित्रकाराला आज तुम्ही जाऊन विचारा बाबा तुझं कसं चाललंय, सगळे चित्रकार तुम्हाला सांगतील वा 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 माझं छान चाललंय, बरोबर, माझे माझे चित्र चांगले छानपैकी विकली जात आहेत, माझं सगळं छान चाललेलं आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या हावभावावरून आपल्याला पटकन लक्षात येतं की काहीतरी बिनसलेलं आहे आतमध्ये ज्याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नसतं. हा प्रॉब्लेम आहे म्हणजे सिनियर असो ज्युनियर असो कला विद्यार्थी असो कोणी असो. राईट? तर त्या विषयाबद्दलच थोडस माझं मत मांडण्यासाठी मला आवडेल आज मत मांडायला. तर सगळ्यात पहिला मुद्दा असा की एक गोष्ट मी खास करून कला विद्यार्थ्यांना क्लिअर करू इच्छितो की कला आणि कला उपजीविका ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राईट? आपण कलाकार असतो, आपण आर्ट स्कूलमध्ये जातो, आपण कलाकार बनतो आणि कलाकार म्हणून आपल्या काहीतरी एक संकल्पना असतात, कलाकार म्हणून जगण्याचं आपलं एक धोरण असतं, आपण त्या पद्धतीने जगत असतो. पण ते जगत असताना आपण एक माणूस देखील असतो, आपण एक नागरिक असतो, आपण कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी वडील असतो, कोणाचे तरी नातेवाईक असतो. राईट ना? म्हणजे उपजीविका आपण साध्य करत असताना आपण कलाकार असतोच असं नाही, आपण आधी माणूस आहोत नंतर कलाकार आहोत, म्हणजे माझा जन्म कलाकार म्हणूनच झालाय वगैरे या सगळ्या फॅन्टास्टिक गोष्टी आहेत, फॅन्टसी मधल्या गोष्टी आहेत. राईट? वस्तुस्थिती अशी आहे की आपली कला प्रॅक्टिस, राईट, आपला कला व्यवहार आणि आपली उपजीविका या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे आधी आपण अधोरेखित करायला हवं. दुसरा मुद्दा असा आहे की आपला जो माइंडसेट आतापर्यंत बनलेला आहे, आपली जी मानसिकता आतापर्यंत तयार झालेली आहे, ही मानसिकता अगदी विद्यार्थी दशेपासूनच तयार झालेली आहे. राईट? म्हणजे आता जर का माझी किंवा आपल्या पिढीची जर का आपण गोष्ट केली की केली तर त्यावेळी इंटरनेट वगैरे तेवढं अस्तित्वात नव्हतं. आपण जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं म्हणजे 90s आसपास, तेव्हा आपण अगदी अनभिज्ञ होतो. म्हणजे आताच्या पिढीला थोडं तरी एक्सपोजर आहे की आपण इंटरनेटवरती जाऊन कलाकारांच्या उपजीविकेबद्दल किंवा सर्वायवल बद्दल इतर आर्टिस्ट कसं काही त्याच्यावरती काम करतायत किंवा कसे मार्ग शोधतायत ते आपल्याला आज अवेलेबल आहे, पण आपण जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा ते अवेलेबल नव्हतं. आणि आत्ताही देखील म्हणजे अजून फारशी परिस्थिती बदललेली नाही आहे त्याच्यामध्ये. अगदी ग्रामीण भागामध्ये हा जो विचार आहे की आधी आपण कलाकार आहोत, आपल्याला परमेश्वराने कलाकार म्हणून जन्माला घातलेला आहे, आपण अगदी कलाकार म्हणजे अगदी उदात्त
काहीतरी हेतूने या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे वगैरे वगैरे वगैरे, अशा ज्या फॅन्टॅस्टिक गोष्टी असतात ना आपल्या डोक्यामध्ये, हा एक माइंडसेट आपल्यावरती कोणीतरी हॅमर करून 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 तयार झालेला असतो. खरं पाहता आपण आधी माणूस आहोत नंतर कलाकार आहोत, आपल्याही काही माणूस म्हणून जबाबदाऱ्या आहेत. आपण कलाकार फक्त स्टुडिओमध्ये असतो, स्टुडिओच्या बाहेर आपण सर्वसामान्य माणूस असतो. से फॉर एक्झाम्पल, आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणाऱ्या स्टुडंटला जर का तुम्ही विचारलं की आता मेडिकल कॉलेजला तू ऍडमिशन घेतलेला आहे, तुझं पुढे जाऊन काय प्लॅन्स आहेत, काय करणार आहेस पुढे जाऊन, तर तो पटकन उत्तर देईल की मी आधी मेडिकल करेन, नंतर इंटर्न करेन, आणि त्यानंतर माझा एक छोटासा दवाखाना असेल किंवा मी कुठल्या तरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉईन करेन. तसं आपल्या आर्ट स्कूलमध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे असं कुठलंही एक रोडमॅप नसतो किंवा त्याला असं तू प्रॅक्टिस करणार आहे, आर्ट प्रॅक्टिस करणार आहे म्हणजे नक्की काय करणार आहे. ते एक ठोस ध्येय आपल्या कलाक्षेत्रामध्ये बहुतेक लोकांचं नसतं, म्हणजे मी अपवाद आहे त्याला या गोष्टीला, बऱ्याच लोकांचं असतं, बऱ्याच लोकांचं नसतं, बहुतेक लोकांचं नसतं, राईट. दुसरा असा मुद्दा मला असा वाटतो की जे नवीन आर्टिस्ट आहेत, यंग आर्टिस्ट आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत, त्यांना असं सांगावं असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्टने, प्रत्येक कला विद्यार्थ्याने काहीतरी नवीन गोष्ट शिकणं अत्यावश्यक आहे. काहीतरी नवीन गोष्ट, अगदी आपल्या कलाक्षेत्राशी पॅरलल अशी नवीन गोष्ट शिकणं अतिशय आवश्यक आहे, राईट. म्हणजे कलाक्षेत्रामध्ये अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, संधी काय काय आहेत, म्हणजे ढोबळ मनाने असं आपण समजतो की आपण कला विद्यालयातून किंवा आर्ट स्कूलमधून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्या समोर एकच मार्ग आहे, आयदर आपण कुठल्या तरी गॅलरीला आपण जॉईन करू किंवा आपण आपली प्रदर्शनं करू किंवा आपण कुठल्या तरी आर्किटेक्ट बरोबर काम करायला सुरुवात करू, आणि याच्याबरोबर आणखी काही चार पाच ऑप्शन्स आपल्याकडे असतात. पण ते सगळे ऑप्शन्स वापरून देखील आपण सर्वाय होतोच असं नाही, तेवढं पुरेसं नाही असं मला वाटतं, राईट. मग त्याच्या व्यतिरिक्त एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून आपण काय अपॉर्च्युनिटीज, काय संधी निर्माण करू शकतो, तर या सगळ्या संधी प्रत्येक आर्टिस्ट बरं हुकूम ह्या वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टचे स्किल्स वेगळे आहेत, प्रत्येक आर्टिस्टचा माइंडसेट वेगळा आहे, प्रत्येक आर्टिस्टची मानसिकता वेगळी आहे, त्याप्रमाणे त्या बरं हुकूम प्रत्येक आर्टिस्टने वेगवेगळ्या संधी शोधणं अत्यावश्यक आहे. त्यानंतर मला असं वाटतं की संधी शोधणं म्हणजे काय, तर प्रत्येक आर्टिस्टने एक आंतरप्रेन्युअर, आर्ट आंतरप्रेन्युअर बनणं गरजेचं आहे, आजच्या काळामध्ये गरजेचं आहे. म्हणजे आपली आर्ट प्रॅक्टिस, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं सांगितलं जायचं आपल्याला की आपण कमिशन वर्क करता कामा नये, म्हणजे आपण जी अभिजात कला आहे आपली, म्हणजे जे काय जी काही आपली आर्ट प्रॅक्टिस आहे ती सोडून आपण इतर काही करता कामा नये, राईट. मग ते करत असताना मग आपण आपला जो उपजीविका आहे, आपला जो सर्वायवल आहे, तो आपण कसा काय साध्य करणार. म्हणजे आपण फक्त चित्र काढतोय, शिल्पकृती करतोय किंवा प्रिंट मेकिंग करतोय आणि ते कुठल्या तरी गॅलरीकडे आपण देतोय, मग आपण वाट बघत बसायची का, म्हणजे त्या गॅलरीने आपलं काम विकावं, मग त्यातून पैसा जनरेट व्हावा आणि मग आपण पुढच्या कामाला सुरुवात करावी, राईट. तोपर्यंत आपण वाट बघत बसावी का, राईट ना. म्हणजे मी आता इथे पैसे कमवणं, खूप पैसे कमवणं किंवा आपली फक्त आपल्या सर्वायवल बद्दलच आपण विचार करणं, एवढ्याच एका मुद्द्याबद्दल मी बोलत नाहीये, तर मला माझी कला साधना करण्यासाठी मला आर्ट मटेरियल लागतं, बरोबर ना. मला काही गोष्टी विकत घ्याव्या लागतात, मला काही अभ्यास करावा लागतो, मला काही पुस्तकं विकत घ्यावी लागतात, मला काही वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तिथली जी काही एक्झिबिशन्स आहेत ती अटेंड करावी लागतात. मला कला क्षेत्रामध्येच माझ्याच आर्ट प्रॅक्टिसच्या बरोबर माझी आर्ट प्रॅक्टिस पुन्हा आणखी वृद्धिंगत करण्यासाठी मला पैसा लागतो, मग तो कुठून येणार, राईट ना. मग तो येण्यासाठी मी आर्ट गॅलरीवरती किंवा इतर कुठल्या सोर्सवरती डिपेंड राहायचं का, की मी स्वतःचा काही सोर्स तयार करायचा,
राईट. तर हा जो दुसरा मुद्दा आहे की मी माझा जो सोर्स आहे, इन्कम सोर्स आहे, हा मी माझा स्वतःचा कसा तयार करेल. म्हणजे मी माझी चित्र काढतोय, मी गॅलरीजना देतोय, मी आर्किटेक्टना दाखवतोय किंवा इतर कुठल्या आर्ट डीलर्सना दाखवतोय, त्यांच्याकडे माझं काम आहे, त्यांच्याकडून ते विकलं जाईल, मला पैसे येतील, दॅट इज डिफरंट थिंग. तिथून पैसे येतील, दॅट विल बी द बोनस, राईट ना. पण तिथून जर का माझी कमाई झाली नाही किंवा तिथून माझी चित्र सेल झाली नाही, तर मी सर्व्हाइव्ह कसं करायचं, राईट. मला एक कुटुंब आहे, मला बायको आहेत, मला मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे किंवा घरखर्च आहे, घरातली बिलं आहेत, ती मी कशी भागवायची, राईट ना. की मी माझा मी चित्रकार आहे बाबा, मला चित्र काढण्यापलीकडे मला काही येत नाही, म्हणून माझ्या कुटुंबाने मला पोसावं, अशी भूमिका आपण घ्यायची का, की आपण एवढं सक्षम बनाव की आपण अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आपण घ्यावी. म्हणजे या दोन पैकी कुठली गोष्ट आपल्याला इन्स्पायरिंग वाटते कलाकार म्हणून, राईट ना. तर ते करत असताना असा जर का आपण विचार केला, तर मला दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतो आणि तो प्रत्येक कलाकाराने करायला हवा, राईट. आता आर्ट एंटरप्रेन्योर बनणं म्हणजे काय, तर आपली आर्ट प्रॅक्टिस करत असताना, म्हणजे माझं चित्र, मी जे काही चित्र काढतो, मी जे चित्र गॅलरीमध्ये एक्झिबिट करतो, आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिट करतो, ते माझं एक चित्र आहे, ती माझी एक आर्ट प्रॅक्टिस आहे. पण त्याच्या बरोबरच माझ्या सर्व्हायव्हलसाठी माझ्या हातामध्ये काहीतरी स्किल आहे, माझ्या हातामध्ये ड्रॉइंगचं स्किल आहे, माझ्या हातामध्ये पेंटिंगचं स्किल आहे, माझ्या हातामध्ये कन्व्हिन्सिंगचं स्किल आहे, माझ्या हातामध्ये बोलण्याचं स्किल आहे. जसं मी आता बोलतोय, माझ्याकडे आता मी जर का तुम्ही इकडे बघाल तर माझ्याकडे अख्खा सेटअप आहे, इकडे बॅकग्राऊंडमध्ये माझ्या 4 स्क्रीनचा सेटअप लावलेला आहे, राईट. हा सगळा सेटअप आहे, हा माझा ट्रेनिंगचा सेटअप आहे सगळा, म्हणजे ते स्किल आहे माझ्याकडे. म्हणजे एक आर्टिस्ट म्हणून माझ्याकडे फक्त एक स्किल असत नाही, माझ्याकडे आणखी बरेचसे स्किल्स असतात, त्या स्किलचा वापर करून मी माझ्या सर्व्हायव्हलचा जो काही प्रश्न आहे तो सहज मार्गी लावू शकतो. आणि आर्टिस्टने तो नाही लावायचा, मग कुणी लावायचा, बरोबर ना. तर आपल्याकडे एक तर आपल्याकडे सर्वांकडे काही स्किल असतात, आणि ते नसतील तर आपण ते स्किल्स आत्मसात करायला हवेत, राईट. मग आपण काय करू शकतो, हे स्किल जर का आपल्याकडे असतील तर मग आपण काय करू शकतो, आपण आर्ट ऑब्जेक्ट्स तयार करू शकतो, राईट. आर्ट ऑब्जेक्ट्स आपण तयार करू शकतो, आपण आर्ट गॅलरीज बरोबर कोलॅबरेट करू शकतो, नाही का. आपण फंक्शनल आर्ट तयार करू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपण तयार करू शकतो, करेक्ट ना. आणि आपण बऱ्याचशा कोलॅबरेशनचा, जसं मी आता तुम्हाला म्हणालो की कोलॅबरेशन आपण बऱ्याचशा ब्रँड्स बरोबर करू शकतो, आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या नजीकच्या शहरामध्ये, किंवा आणखी थोडस दूर गेलो तर आपण एखाद्या मोठ्या ब्रँड बरोबर आपण कोलॅबरेट करू शकतो, किंवा त्यांच्या ब्रँड बरोबर आपण आपली इमेज कशी काय तयार करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर चर्चा करून नक्कीच त्याच्यातून मार्ग काढण्यासारखं आहे. म्हणजे काही फर्निचर शोरूम्स आहेत, काही कपड्यांचे शोरूम्स आहेत, किंवा बरेचशा कुठलाही ब्रँड असो, कुठल्याही कंपनीचा ब्रँड असो, त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करून आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचार करून आपण आपल्या सर्व्हायव्हलचा प्रश्न नक्कीच मार्गी लावू शकतो. त्यानंतर मला असं वाटतं की आपण कलाकार मंडळी आहेत आहोत, ती नेहमी आपण इंट्रोवर्ट असतो, म्हणजे आपण फारसं बोलत नाही कोणाबरोबर, किंवा आपण आपल्या कलावर्तुळा बाहेरच्या लोकांबरोबर फारसा आपला संबंध नसतो. तर तो संबंध प्रस्थापित करणं हे पण आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आपला माइंडसेट जो आहे, आपला माइंडसेट बदलण्यासाठी किंवा आपल्या माइंडसेटवरती काम करण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या लोकांबरोबर चर्चा करणं हे फार आवश्यक आहे, किंवा खास करून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यावसायिकांबरोबर आपली मैत्री वाढवणं, त्यांच्याबरोबर चर्चा करणं, आणि त्यांचा व्यवसाय आणि आपले आपले स्किल्स, आपले कलेमधल्या स्किल्स, यांचा दोघांचा मेळ घालून आपण काय कोलॅबरेट करू शकतो, तर हे सहज शक्य आहे. आणि ते करण्यासाठी बरेचसे आपण पाहतो की बरेचसे काय म्हणू आपण त्याला
क्लब्स आहेत, म्हणजे से फॉर एक्झाम्पल BNI म्हणून एक क्लब आहे, सॅटरडे क्लब म्हणून एक क्लब आहे, किंवा रोटरी क्लब आहे. तर या क्लब मध्ये सगळे व्यावसायिक असतात, वेगवेगळ्या क्षेत्रामधले व्यावसायिक असतात, आणि त्याच्यामध्ये जर का आपण जॉईन झालो किंवा त्यांच्या बरोबर जर का आपण इंटरॅक्ट करू लागलो, तर त्यांच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी असतात, त्या गोष्टींमध्ये आपण नक्की सहभाग घेऊ शकतो किंवा आपण नक्कीच कोलॅबरेट करू शकतो. राईट, आता BNI आहे किंवा सॅटरडे क्लब आहे, या क्लबचा मला मला स्वतःला पर्सनली अनुभव आहे, आणि तिथे खूप चांगली माणसं मिळतात आपल्याला, आणि आपला जो उद्देश आहे सर्वायवलचा तो सॉल्व्ह करण्यासाठी त्याची नक्कीच मदत होते. त्यानंतर मला असं वाटतं की आपण कलाकार जो विचार करतो किंवा आपल्याला असं वाटतं की मी जो काही विचार करतोय तो बरोबरच आहे, राईट. आता तो जो विचार करतो आपण तो बरोबर आहे की नाहीये किंवा त्याच्यामध्ये आपण कुठे कमी पडतोय हे पाहण्यासाठी एक कोणतरी थर्ड पर्सन आपल्याला असायला पाहिजे असतो, किंवा एक मेंटॉर आपल्याला असायला हवा असतो, आणि तो मेंटॉर जर का कलाक्षेत्राच्या बाहेरचा असेल तर ते फार चांगलं असं मला वाटतं. कारण कलाक्षेत्रामधले जे मेंटॉर्स आहेत ते आपल्याला कलाक्षेत्रातल्याच गोष्टी मध्ये आपल्याला मेंटॉरशिप करू शकतात किंवा आपल्याला गायडन्स करू शकतात, परंतु इतर इतर ज्या गोष्टी आहेत, सर्वायवलशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी माझा असा अनुभव आहे की त्या क्षेत्र आपल्या क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांकडून आपल्याला जास्त कळायला मदत होते. राईट, मग ते करण्यासाठी मग आपण वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड करू शकतो, काही लीडरशिप प्रोग्राम्स अटेंड करू शकतो, किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखे प्रोग्राम अटेंड करू शकतो. मग त्याच्यामध्ये सगळे प्रोग्राम्स आले, अगदी लँग्वेज प्रोग्राम असेल, म्हणजे अगदी इंग्रजी शिकण्याचा प्रोग्राम असेल. आता आपण पाहतो की आपण खास करून आपण ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना इंग्रजीचा फार मोठा एक चॅलेंज आहे. तर त्याच्यामध्ये आता सगळं जे नॉलेज आहे, बहुतेक ज्या काही इन्फॉर्मेशन्स आहेत इंटरनेटवरती त्या सगळ्या इंग्रजीमध्ये आहेत, दुर्दैवाने ते हिंदी किंवा मराठीमध्ये फार कमी आहेत. त्यामुळे लँग्वेज वरती काम करणं हे आपल्याला फार महत्वाचं आहे. राईट, तर लँग्वेज वरती काम करणं, वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करणं, वेगवेगळे क्लब्स जॉईन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, आपला माइंडसेट बदलण्यासाठी फार उपयोगी पडतात. राईट, आणि आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की डू नॉट हेजिटेट टू क्रिएट ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ इन्कम. राईट, म्हणजे आपल्याला नेहमी असं सांगितलेलं असतं किंवा शिकवलेलं असतं आपल्या सिनियर्सनी किंवा आपल्या गुरूंनी की चित्र म्हणजे चित्र काढायचं, चित्राच्या व्यतिरिक्त आपण काहीही करायचं नाही. राईट, पण चित्र काढत असताना, कला प्रॅक्टिस करत असताना आपल्या उपजीविकेसाठी एक कन्सिस्टंट सोर्स ऑफ इन्कम आपण कसं काय तयार करू शकतो, तर त्यासाठी आपलं जे कला प्रॅक्टिस आहे, आपली जी प्रॅक्टिस आहे ही प्रत्येक वेळी आपली साथ देईलच असं नाही. राईट ना, म्हणजे आपलं चित्र जे आहे हे प्रत्येक वेळी विकलं जाईलच असं नाही, किंवा आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा आपल्याला आपल्या हातात पैसे येतीलच असं नाही. म्हणजे अर्थातच हे प्रत्येक आर्टिस्टसाठी लागू पडत नाही. बरेचसे आर्टिस्ट आहेत हे खूप चांगलं काम करतायत, म्हणजे त्यांना हा प्रश्न कधी भेडसावलेला नाहीये, पण मेजॉरिटी ऑफ द आर्टिस्ट, म्हणजे अगदी मी म्हणेन की 90% आर्टिस्ट, 95% आर्टिस्ट आहेत, त्यांना हा सर्वायवलचा प्रॉब्लेम येतोच येतो. राईट, खास करून आता जे लोक रिअलिस्टिक काम करतात किंवा जे लोक पोर्ट्रेट करतात किंवा जे लोक लँडस्केप करतात किंवा त्यांचं रिप्रेझेंटेशनल वर्क आहे, तर त्यांना सर्वायवलसाठी फारसं झगडावं लागत नाही, कारण त्यांचं जे काम आहे ते सहज ॲप्रिसिएट केलं जातं किंवा ते सहज विकलं जाण्याची शक्यता जास्त असते. परंतु जे लोक से फॉर एक्झाम्पल कंटेम्पररी डोमेनमध्ये काम करतायत किंवा ज्यांचं काम हे सामाजिक विषयांना हात घालणार आहे, अशा आर्टिस्ट लोकांना हा ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करणं फार गरजेचं आहे. कारण
मी जो अभ्यास केलेला आहे म्हणजे मी एक छोटस एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. जसं मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक आर्टिस्टने काही आपण ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केले पाहिजेत, तसं मी एक ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला होता आणि त्या प्रोग्राम मध्ये त्यांनी एक होमवर्क दिला होता आम्हाला. त्या होमवर्क तो होमवर्क असा होता की 21 डेज चॅलेंज नावाचा तो एक होमवर्क होता. 21 डेज चॅलेंज म्हणजे काय, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीची सवय आपल्याला जर का लागायची असेल तर 21 दिवस आपल्याला लागतात. म्हणजे से फॉर एक्झाम्पल अगदी साधं सोपं उदाहरण, मला रोज सकाळी उठून व्यायाम करायचा आहे, मला रोज सकाळी उठून व्यायाम करायचा आहे आणि ती सवय जर का मला लागायची असेल तर मी जर का सलग 21 दिवस 5:30 वाजता उठून व्यायाम करायला सुरुवात केली तर तो माझ्या सवयीचा भाग बनतो, राईट. तर त्या प्रोग्राम मध्ये आम्हाला असं सांगितलं होतं की तुमच्या क्षेत्राशी रिलेटेड तुम्ही अशी एक सवय तयार करा, अशी एक सवय लावून घ्या जिच्यामुळे तुमच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मी काय केलं होतं की 21 दिवस म्हणजे माझ्या वयाचे चित्रकार शिल्पकार पूर्ण जगाभर जगामध्ये माझ्या वयाचे चित्रकार शिल्पकार आत्ता आपल्या सर्व्हायवलसाठी काय करतायत, राईट. आता जगभरातले सगळे चित्रकार शिल्पकार अगदी छान पैसे कमवत आहेत, त्यांचं अगदी सगळ्यांचं छान चाललंय असं नाहीये. मग ते सर्व्हायवलसाठी पूर्ण जगातले लोक काय काय करतायत, राईट, ते शोधून काढणं हा माझं 21 डे चॅलेंज होतं. मग मी काय करायचो, मी लायब्ररीमध्ये जायचो, त्याच्यासाठी मी ब्रिटिश काउन्सिलची लायब्ररी जॉईन केली होती, किंवा मी इंटरनेटवरती जायचो किंवा लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायचो. असं मी 21 दिवस केलं. मग 21 चे 25 दिवस झाले, 25 चे 50 झाले आणि त्याच्यानंतर ते 100 दिवस पूर्ण झाले माझे. म्हणजे प्रत्येक दिवशी एक चित्रकार निवडायचा, एक शिल्पकार निवडायचा पूर्ण जगामधला आणि तो आपल्या सर्व्हायवलसाठी काय करतोय त्याच्यावरती एक आर्टिकल लिहायचं. असे माझे जवळजवळ 70 ते 80 आर्टिकल तयार झाले होते त्यावेळी, राईट. आणि ते करत असताना माझे असं लक्षात येतं की पूर्ण जगभरामध्ये प्रत्येक आर्टिस्ट आणि प्रत्येक स्कूल ऑफ आर्टमध्ये, खास करून वेस्टमध्ये, त्यांना प्रत्येक आर्टिस्टला त्यांचे शिक्षक असं सांगायचे की तुमची आर्ट प्रॅक्टिस हा वेगळा मुद्दा आहे आणि तुमचं सर्व्हायवल हा एक वेगळा मुद्दा आहे, राईट. तर तुम्हाला सर्व्हायवलसाठी काहीतरी वेगळं काम करावं लागेल, जोपर्यंत तुमची आर्ट प्रॅक्टिस तुम्हाला इनफ पैसे मिळवून देत नाही तोपर्यंत, राईट. जोपर्यंत तुमची तुम्हाला तो इन्कम तुमच्या आर्ट प्रॅक्टिस मधून मिळत नाही, तुमचे चित्र विकून मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम जनरेट करणं फार महत्वाचं आहे. आणि मग त्या एक्झरसाइज मधून मला काही लोक भेटले जे बीपीओ मध्ये काम करत आहेत, काही लोक भेटले जे त्यांचे स्वतःचे रेस्टॉरंट आहेत, काही लोक आहेत ते टीचर झालेत, काही लोक आहेत ते काउन्सिलर म्हणून काम करत आहेत, काही लोक आहेत ते सायकोलॉजिस्ट म्हणून किंवा एखाद्या सायकोलॉजिकल हॉस्पिटलमध्ये ते काउन्सिलर म्हणून काम करत आहेत, काही लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहेत, काही लोक ट्रेडर आहेत. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्टिस्ट लोक काम करत आहेत, राईट. आणि ते शोधत असताना मला एका दिवशी जेफ कून्सची ओळख झाली. जेफ कून्स तुम्हाला माहिती असेल, तुम्ही नेटवरती सर्च करा. जेफ कून्स हा अमेरिकन आर्टिस्ट आहे आणि जेफ कून्सचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे. कशासाठी, तर आत्तापर्यंत जिवंत असलेल्या आर्टिस्ट पैकी सगळ्यात जास्त महाग किमतीला त्याचं स्कल्पचर विकलं गेलेलं आहे मायकल जॅक्सनचं. तर त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे. आणि हा जेफ कून्स न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मधला एक बिग बुल आहे, राईट. म्हणजे एक आर्टिस्ट न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये स्टॉक मार्केटचा ट्रेडर इन्व्हेस्टर आहे, लोकांचे फंड मॅनेज करतो आणि तो आर्टिस्ट पण आहे आणि त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण आहे. मग हे एका आर्टिस्टला, अमेरिकेतल्या एका आर्टिस्टला साध्य होतं, एका युरोपातल्या आर्टिस्टला साध्य होतं, एका सिंगापुरियन आर्टिस्टला साध्य होतं, एका ऑस्ट्रेलियन आर्टिस्टला साध्य होतं, मग आपल्या इंडियन आर्टिस्टला ते साध्य होणं का कठीण आहे. तर त्याचं उत्तर एकच आहे की माइंडसेट, आपले बिलीफ्स, म्हणजे आपल्या ज्या धारणा आहेत ह्या धारणा कशा तयार झालेल्या आहेत,
म्हणजे आपल्यावरती संस्कार काय केलेले आहेत आपल्या सिनियर्सनी आणि टीचर्सनी, की चित्र म्हणजे चित्र म्हणजे चित्र म्हणजे चित्र एके चित्र एवढंच करायचं, आणि आपल्या सर्व्हायवलच्या दृष्टीने जर का आपण काही वेगळं करत असू तर आपल्याला असं सांगण्यात येतं की तू चित्रापासून भटकला किंवा तू तुझ्या मूळ उद्देशापासून दूर चाललायस वगैरे वगैरे वगैरे, राईट. तर तसं काही नाहीये, आपण चित्रकार म्हणून एक व्यावसायिक चित्रकार म्हणून आपली चित्रकला आणि आपला व्यवसाय या दोन्ही वेगवेगळ्या आपल्याला करता आल्या पाहिजेत, दोन्ही गोष्टींवरती तेवढ्याच प्रमाणात फोकस करता आल्या पाहिजेत आणि तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला काम करता आलं पाहिजे, राईट. हा सगळा माइंडसेटचा आणि आपल्या बिलीफचा आपल्या धारणेचा एक भाग आहे, राईट. म्हणजे इथे मला एक गोष्ट लक्षात येते की सगळ्यात पहिला जर का आपल्याला काही काम करायचं असेल तर तो इथे करावं लागेल, सगळ्यात आधी येतो आपला माइंडसेट, राईट. त्याच्यानंतर येतो माइंडसेट, नंतर आपल्या बिलीफ्स तयार होतात म्हणजे आपल्या धारणा तयार होतात. जसा आपला माइंडसेट असेल तशा आपल्या धारणा तयार होतात, जशा आपल्या धारणा असतील तशा आपल्या सवयी निर्माण होतात, आणि जशा आपल्या सवयी असतील तशा आपण ऍक्शन्स घेतो आणि आपल्या ऍक्शन्स वरती आपला रिझल्ट अवलंबून असतो. म्हणजे आपली आपण ज्या परिस्थितीमध्ये आत्ता आहोत ती परिस्थिती कशामुळे तयार झाली, तर आपल्या ऍक्शन्समुळे तयार झाली, नाही का. आपण जे काही निर्णय घेतले आपल्या आयुष्यामध्ये त्या निर्णयामुळे आपली ही आजची परिस्थिती आहे, राईट ना. मग हे निर्णय कशामुळे घेतले आपण, तर आपल्या धारणांमुळे, आपल्या हॅबिट्समुळे, आपल्या सवयींमुळे. ह्या सवयी कुठून लागल्या, आपल्या धारणांवर म्हणून, बरोबर, आपल्या बिलीफ्सवरून. आणि त्या बिलीफ्स कशा तयार झाल्या, आपल्या माइंडसेट कडून, राईट. तर हे एक त्याचं चक्र आहे, म्हणजे बिलीफ्स, माइंडसेट, बिलीफ, हॅबिट, ऍक्शन आणि रिझल्ट, ह्या सगळ्या गोष्टींवरती एकाच वेळी आपल्याला काम करावं लागणार आहे, राईट. आता ते करत असताना आपले विकनेस काय आहेत, आपले स्ट्रेंथ काय आहे, म्हणजे चित्रकार म्हणून आपण कशामध्ये चांगलं आहोत, आपण ड्रॉइंगमध्ये चांगलं आहोत का, आपण पेंटिंगमध्ये चांगलं आहोत का, आपण शिकवण्यामध्ये चांगलं आहोत का. आता आपल्या ग्रुप्समध्ये आपण जे काही आपले व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत वेगवेगळे, बाळासाहेब पाटलांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या सगळ्या ग्रुपवरती शिक्षकांची संख्या ही खूप आहे, राईट ना. आता शिक्षकांची संख्या भरपूर आहेत, तर मी तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल असे दाखवू शकतो की बरेचसे ऑनलाईन ट्रेनिंग देणारे शिक्षक आहेत, ऑनलाईन ट्रेनिंग देणारे आर्टिस्ट आहेत, ते एक गोष्ट शिकवतात फक्त पूर्ण जगामध्ये. से फॉर एक्झाम्पल, हाऊ टू ड्रॉ आय, डोळा कसा काढायचा, याच्यावरती एक कोर्स तयार करतात 8-10 मॉड्यूलचा, आणि तो कोर्स ऑनलाईन लॉन्च करतात आणि त्याच्यावरती ते अक्षरशः लाखो रुपये कमवतात. मग त्यांचा एक कोर्स असतो डोळा कसा काढायचा, दुसरा एक कोर्स असतो तुम्ही फेस कसा ड्रॉ करायचा, तिसरा एक कोर्स असतो घोडा कसा काढायचा, राईट. असं त्याला काही लिमिट नाही आहे, तुम्ही 100 कोर्स तयार करू शकता. आय बिलीव्ह की मग जो माणूस 5 वर्षाचा कोर्स, ज्याने 5 वर्षाचं ट्रेनिंग, 5 वर्षाचं आर्ट स्कूलमध्ये जे ट्रेनिंग घेतलेलं आहे ज्या आर्टिस्टने, तो कमीत कमी 100 कोर्सेस तयार करू शकतो, राईट. आणि ते कोर्स एकदा तयार केले की व्हिडिओ कोर्स तयार केले की ते मग ऑनलाईन आपण कसं काय त्याला लॉन्च करू शकतो, त्याची एक पद्धत आहे, राईट. त्याच्यासाठी आपण पुन्हा कधीतरी बसूया, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. आणि आज आपण बघतो की कोरोना नंतर, कोरोना महामारी नंतर आपण 2 वर्ष जवळपास घरात बसलो होतो, आत्ता थोडं थोडं आपण बाहेर पडायला सुरुवात केलेली आहे, पण ऑनलाईन ट्रेनिंगचं महत्व किंवा ऑनलाईन एज्युकेशनचं महत्व आज सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे, राईट. तर प्रत्येक आर्टिस्टकडे कमीत कमी एक स्किल आहे ज्याच्या आधारावरती तो एक चांगला एक कोर्स तयार करू शकतो आणि तो कोर्स तयार करून तो सेल करू शकतो आणि ऍट द सेम टाइम तो आपली आर्ट प्रॅक्टिस पण जोमाने करू शकतो, राईट. वस्तुस्थिती अशी आहे की हातामध्ये पैसे असतील तर तुमची कला प्रॅक्टिस ही चांगली चालते असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येक आर्टिस्टने वॅनगॉग बनण्याची काही गरज नाही आहे, बरोबर. काही लोकांनी म्हणजे आता दोन आपल्याकडे उदाहरण आहेत, आयदर तुम्ही वॅनगॉग बना किंवा तुम्ही पिकासो बना, दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, राईट. आता पिकासोचा मार्ग निवडला किंवा
ऐशो आराम, पिकासोने केलेला ऐशो आराम मी तुम्हाला म्हणत नाही आहे, ऐशो आराम जो काही केला पिकासोने त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण फायनान्शियली स्ट्रॉंग असणं ही गोष्ट पिकासोकडून शिकण्यासारखी आहे, किंवा व्यावसायिकदृष्ट्या प्रबळ असणं, व्यावसायिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं ही पिकासोकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि वॅनगॉककडून शिकण्यासारखं काय आहे ती काय सांगण्याची गरज नाही आपल्याला, म्हणजे या दोन्हीचा संगम आपल्याला करता येतो आर्टिस्ट म्हणून, राईट. आता मी इथे दुबईमध्ये बसलेलो आहे, राईट. मी आता माझा एक 1 BHK फ्लॅट आहे दुबईमध्ये, त्याचं रेंट जवळजवळ 1,20,000 रुपये इंडियन रुपीज मध्ये आहे, राईट. 1,20,000 रुपये माझं मंथली रेंट आहे, ते मी भागवतो इथे, बरोबर ना. म्हणजे माझा खर्च, मी माझं माझी उपजीविका, माझं कुटुंब भारतात आहे त्यांची उपजीविका मी सांभाळतोय, माझं दुबईमधले उपजीविका सांभाळतोय, आणि माझे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहेत, राईट. तर हे शक्य आहे. म्हणजे साताऱ्यामधला, सातारा शहरात, सातारा जिल्ह्यातल्या एका खेडेगावामध्ये माझा जन्म झालेला आहे, मी मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहे, आणि मी आता इथे दुबईमध्ये स्थायिक आहे एका इंटरनॅशनल ब्रोकर कडे, म्हणजे फायनान्शियल ब्रोकर कडे मी हेड ऑफ एज्युकेशन म्हणून काम करतोय इकडे. आणि हेड ऑफ एज्युकेशन म्हणजे मी काय शिकवतोय लोकांना, मी इथे इंटरनॅशनल करन्सी मार्केट जगभरातल्या लोकांना इथे बसून शिकवतोय, राईट. आणि ते पण इंग्रजीमध्ये, करेक्ट ना. म्हणजे माझं इंग्रजी काय खूप चांगलं नाही आहे, मी 100 चुका करतोय एखाद्या ट्रेनिंगमध्ये, पण हा सगळा माइंडसेटचा भाग आहे, राईट. आपण जर का ठरवलं, म्हणजे आर्टिस्टने जर का ठरवलं की आपण आपलं आयुष्य आपल्या टर्मवरती जगावं, तर ते एक आर्टिस्ट म्हणून आपल्याला नक्की शक्य आहे आणि ते आपण करू शकतो. त्याच्यामध्ये मग आता थोडस जर मार्गदर्शन वजा, विद्यार्थ्यांनी नेमक्या कुठल्या पद्धतीनं त्यांना स्वतःला मोल्ड केलं पाहिजे, किंवा मग त्यांनी विचार म्हणून काय नेमकेपणानं केला पाहिजे, करिअरचा विचार म्हणून नेमकं शिक्षण आणि मग पुढचं प्रॅक्टिस, त्या दृष्टीनं त्यांनी काय विचार सध्या करायला पाहिजे, असं काय सांगता आलं तर थोडं ते जरा हेल्पफुल होईल. खास करून मला कला विद्यार्थी, म्हणजे जे काही आता कला शिक्षण घेत आहेत किंवा नुकतेच बाहेर पडलेले आहेत, किंवा आता ऍडमिशन ज्या कला विद्यार्थीने घेतलेलं आहे, त्यांना मला असं सांगावंसं वाटतं की आपल्याकडे आता अख्ख्या जगामध्ये इंटरनेट भारतामध्ये सगळ्यात स्वस्त आहे. जर का तुम्ही इथे दुबईमध्ये आलात तर मला 1 MB साठी जवळजवळ इथे 1,000 रुपये पे करावे लागतात 1 MB इंटरनेटसाठी, राईट. आपल्याकडे 1,000 रुपयामध्ये आपल्याला 3 महिने 3 GB पर डे डेटा मिळतो आपल्याला. भारतामध्ये, अख्ख्या जगामध्ये भारतातलं जे इंटरनेट आहे ते सगळ्यात स्वस्त आहे, पण त्याचे आता तोटे असे आहेत की आपण 24 तास ऑनलाईन असतो, 24 तास सोशल मीडियावरती असतो, आणि आपला बहुतेक वेळ जो आहे हा सोशल मीडियावरती जातो. सोशल मीडिया आपण प्रभावीपणे कसा वापरू शकतो याचे अनेक मार्ग आहेत, आणि आर्टिस्ट लोकांनी तो कसा वापरायचा याचे बरेचसे मार्ग आहेत. आता 2 गोष्टी आहेत. आता से फॉर एक्झाम्पल फेसबुक आहे, फेसबुकवरती मी बघतो की बरेचसे आर्टिस्ट आहेत ते काही फॉरवर्ड टाकत असतात, किंवा पॉलिटिकल न्यूज असतात ते टाकत असतात, किंवा काही टिकटॉकचे व्हिडिओ टाकत असतात. तर ह्या सगळ्या अनप्रॉडक्टिव्ह गोष्टी आहेत. ह्या अनप्रॉडक्टिव्ह गोष्टी एकही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असता कामा नये, तुमच्या अकाउंटवरती असता कामा नये. एकही पोस्ट तुमच्या कामाच्या रिलेटेड नाही आहे अशी असता कामा नाही आहे. प्रत्येक गोष्ट, भले तुम्ही आठवड्यातून एकच पोस्ट करा, पण ते तुमचं कामाबद्दल करा, तुमच्या कामाच्या विचाराबद्दल करा. तुम्ही एखादी काही अभ्यास केलेला असेल एखाद्या चित्रकाराचा, एखाद्या म्युझियमचा, एखाद्या गॅलरीचा, त्याच्यावरती करा. आणि एक चॅलेंज घेऊन बघा, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की 21 डेज चॅलेंज, एक चॅलेंज घेऊन बघा आणि ते चॅलेंज तुम्ही पूर्ण 21 दिवस करा. से फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एक अभ्यास करताय, म्हणजे जगभरातले म्युझियम्स, राईट. जगभरातले म्युझियम्स तुम्ही इंटरनेटवरती सर्च करा आणि त्या म्युझियम्समध्ये किती आर्टिस्ट आहेत, कोणते आर्टिस्ट आहेत, त्या आर्टिस्टमधलं कोणतं काम तुम्हाला आवडलं, ते
ते का आवडलं, तो आर्टिस्ट कुठल्या देशातला आहे, त्याची कामाची स्टाईल कुठली आहे, त्याला काय म्हणायचं आहे त्याच्या कामाबद्दल, असं एक छोटंसं आर्टिकल तयार करा एक एक पानाचं आणि 21 दिवस करा. राईट, 21 दिवस जर का तुम्ही हे कन्सिस्टंटली केलं तर तुम्हाला ती त्याची सवय लागेल. आणि अशा प्रकारच्या एक्झरसाईजची जर का तुम्हाला सवय लागली तर सोशल मीडियावरती ज्या काही अनप्रोडक्टिव्ह गोष्टी तुमच्या सतत डोळ्यावरती येतात, सतत कानावरती येतात, तिकडून तुमचं चित्त आहे ते विचलित होणार नाही आणि तुम्ही फोकस्ड असाल, फोकस राहाल. राईट, तर सोशल मीडिया वापरण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने वापरू शकता, म्हणजे तुम्ही तुमच्या अकाउंटवरती, सोशल अकाउंटवरती, इंस्टाग्रामवरती किंवा पिंटरेस्टवरती, फेसबुकवरती तुम्ही पोस्ट टाकू शकता किंवा पेड ॲडव्हर्टिजमेंट तयार करू शकता. राईट, ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही वापरू शकता, पण तुमच्या अकाउंटवरती एकही तुमच्या क्षेत्राच्या बाहेरची एकही पोस्ट असता कामा नये. राईट, आता पेड ॲडव्हर्टिजमेंट वगैरे कसं करायचं हे आपण पुन्हा कधीतरी पाहूया. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन जे आहे, कामाचं जे डॉक्युमेंटेशन आहे, हे डॉक्युमेंटेशन अगदी प्रॉपर असायला पाहिजे. आता डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, से फॉर एक्झाम्पल तुमचं चित्र आहे, ते चित्र एका ठराविक फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. म्हणजे कधी कधी आपलं एक चित्र असतं ते मोठ्या साईजमध्ये असतं, कधी छोट्या साईजमध्ये असतं, तुमचं कुठलंही असो. म्हणजे एक जर का फॉर्मॅट तुम्ही स्क्वेअर साईजचा ठरवला तर तुमची सगळी कुठल्याही प्रकारची कामं असो त्या स्क्वेअर फॉर्मॅटमध्येच असायला पाहिजेत. मग त्या स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये जर का आडवं चित्र असेल तर ते तसंच असायला पाहिजे. राईट, आणि त्याचं खालती डिस्क्रिप्शन, म्हणजे त्याचं टायटल काय आहे, इयर काय आहे, मीडियम काय आहे आणि त्याचं इयर काय आहे, हा सगळा फॉर्मॅट एकच असायला पाहिजे. राईट, आता हे सगळे फोल्डर तुम्ही इयर वाईज तयार करा. राईट, डॉक्युमेंटेशन करताना म्हणजे या वर्षीचं 2020 2020 एक फोल्डर, 2021 एक फोल्डर, 99 एक फोल्डर, 98 एक फोल्डर, आणि त्या त्या फोल्डरमध्ये तुमची कामं टाकायला सुरुवात करा. दुसरं, तुमची कामं जर का विकली गेलेली असतील, राईट, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ते तुमचं चित्र कोणी विकत घेतलंय. राईट, मग ते चित्र कोणी विकत घेतलंय त्याचा एक एक्सेल शीट तुमच्याकडे असायला पाहिजे. त्या एक्सेल शीट वरती ज्या व्यक्तीने तुमचं ते चित्र विकत घेतलेलं आहे त्याचं नाव, त्याचा फोन नंबर, त्याचा व्हॉट्सअप नंबर, त्याचा ईमेल आयडी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंट करता आल्या पाहिजेत. राईट, आणि एक महिन्यातून, महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा त्या लिस्टला, त्या लिस्टवरती जेवढे तुमचे बायर्स आहेत, जेवढे त्या लोकांची एक वेगळी लिस्ट असेल, आर्ट गॅलरीची एक वेगळी लिस्ट असेल, तुमचे इंटेरियर डिझायनर्स मित्र असतील किंवा तुमचे काही व्यावसायिक मित्र असतील आणि फक्त तुमचे आर्टिस्ट मित्र असतील, तुमच्या ओळखीचे मित्र असतील, त्या प्रत्येक मित्र यादीचे एक वेगळे वेगळे एक्सेल शीट तुमच्याकडे असायला पाहिजेत. राईट, ती एक वेगवेगळी लिस्ट तुम्ही तयार करा आणि आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा एक ईमेल तुमच्याकडून त्यांना जायला पाहिजे. राईट, तुमचं नवीन काम तयार झालं की एक ईमेल तुम्हाला तुमच्याकडून त्यांना जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करत आहात, म्हणजे से फॉर एक्झाम्पल एखाद्या गॅलरीला तुमचं काम आवडतंय पण तुम्ही अंधारात आहात, त्या गॅलरीला तुम्हाला त्या गॅलरीकडे तुमचा एक्सेस नाही आहे. राईट, तर ती गॅलरी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करेल, कारण एखाद्या गॅलरीकडे हजारो आर्टिस्ट अप्रोच होत असतात. मग त्या हजारो आर्टिस्टमध्ये तुम्ही लॉस्ट होता, बरोबर, विरून जाता त्याच्यामध्ये. म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे की तुमच्याकडून तुमच्या कामाची ईमेल रेग्युलर बेसिसवरती त्यांना जायला हवी. राईट, हा झाला डॉक्युमेंटेशनचा पार्ट आणि ईमेलिंगचा पार्ट, करेक्ट ना. आता आर्टिस्ट स्टेटमेंट लिहिताना पण तुमचं आर्टिस्ट स्टेटमेंट म्हणजे काय, तुमची बायोग्राफी नाही आहे, बरोबर, अख्खा निबंध लिहायचा नाही आहे. त्या आर्टिस्ट स्टेटमेंटमध्ये काय आहे की तुमचं शिक्षण कधी झालं, कुठे झालं, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमच्या कामाची पद्धत काय आहे, तुमच्या कामाबद्दल काही तुमचं स्टेटमेंट काय आहे, तुम्ही कसा विचार करता आणि तुमचं फ्युचर प्लॅन्स काय आहेत किंवा तुम्ही कुठल्या दिशेने काम करत आहात, ह्या सगळ्या गोष्टी फार फार तर 15 ते 20 सेंटेन्समध्ये तुमचं आर्टिस्ट स्टेटमेंट असायला पाहिजे आणि ते तुमच्याकडे तयार असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ईमेल करता
राईट, जेव्हा तुम्ही ईमेल करता कामाची, तेव्हा त्या कामाच्या खालती तुमचं आर्टिस्ट स्टेटमेंट असेल तर त्या ईमेलला थोडंसं वजन येतं, राईट. आणि म्हणजे त्याचा त्याची जी ईमेल आहे, म्हणजे तुम्ही जो ईमेल पाठवणार त्याच्यामध्ये आपण काय बघतो की सगळ्यात पहिलं माय न्यू वर्क, त्याच्यामध्ये त्या इमेजचा फोटो, तुमच्या चित्राचा फोटो, त्याच्या खालती त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे टायटल, इयर, मीडियम वगैरे, आणि त्याच्या खालती अगदी शॉर्ट, अगदी शॉर्ट शॉर्ट तुमचं आर्टिस्ट स्टेटमेंट. एवढं जर का तुमचं आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा जर का जात असेल तर तुम्ही तिकडे तुमच्या प्रोस्पेक्टस गॅलरीच्या समोर किंवा तुमच्या संभाव्य ग्राहकांच्या समोर किंवा संभाव्य तुमच्या बायरच्या समोर तुम्ही नेहमी काय म्हणू त्याला, त्यांच्या नजरेमध्ये राहता, राईट. तर हे तुम्ही करू शकता. सोशल मीडियाचा वापर अगदी प्रभावीपणे नक्कीच तुम्ही करू शकता, राईट. ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आता त्या जर का तुम्ही फॉलो केल्या तर त्याचा नक्की फायदा होतो, माझा अनुभव आहे तो. म्हणजे आता समजा शिक्षण आणि मग त्यांची पुढची दिशा साधारण आता झाली चर्चा, बरोबर ना, त्यांनी काय विचार करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे, म्हणजे पुढं, म्हणजे आता ज्यावेळी ते अशा आर्ट प्रॅक्टिस मध्ये येतील, बरोबर ना, फिजिकली ते आर्ट प्रॅक्टिस मध्ये येतील, तर त्यांनी नेमकी आर्ट प्रॅक्टिस मध्ये काळजी काय काय घ्यायला पाहिजे. आता तुम्ही जेव्हा कॉलेज मधून बाहेर पडाल, आर्ट स्कूल मधून बाहेर पडाल, त्यावेळी बऱ्याच वेळा असं होतं की आपण कन्फ्यूज होतो किंवा असं सैरभैर होऊन जातो की आता आपण कुठल्या दिशेने काम करायला पाहिजे किंवा आपल्या कामाचं स्वरूप काय असायला पाहिजे, आपल्या कामाची दिशा काय असायला पाहिजे, आपण कोणाला जाऊन भेटायला पाहिजे, तर ते बरेच वेळा आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा जेव्हा आपण एखाद्या सिनियर्सना भेटतो किंवा आपल्या शिक्षकांना भेटतो किंवा एखाद्या सिनियर आर्टिस्टना भेटतो, तेव्हा प्रत्येक आर्टिस्टचा सल्ला हा वेगवेगळा असतो, राईट. म्हणजे ही गोष्ट अगदी प्रकर्षाने माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही एखाद्या सिनियर आर्टिस्टना भेटता तेव्हा प्रत्येक आर्टिस्ट तुम्हाला वेगवेगळा सल्ला देईल, राईट. आता तो सल्ला स्वीकारत असताना तुम्ही तुम्हाला तुमच्या आर्ट प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला स्वतःला काय अभिप्रेत आहे किंवा तुमचे स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत हे फक्त तुम्हाला माहिती असतं, राईट. समोरचा माणूस सल्ला देताना तो काही देईल तुम्हाला किंवा तुमचं काम हे असं असायला पाहिजे किंवा तुम्ही थोडेसे तुम्ही या टॉपिकवरती थोडंसं शिफ्ट व्हायला पाहिजे किंवा तुम्ही या मीडियमवरती शिफ्ट व्हायला पाहिजे किंवा अमुक अमुक कला प्रकार हा ट्रेंडिंग आहे किंवा अशा बऱ्याच वियर्ड गोष्टी तुमच्या कानावरती येतील. पण ऍज अ बिगिनर किंवा ऍज अ आर्ट स्टुडंट तुम्ही तुमची स्ट्रेंथ कशामध्ये आहे किंवा तुम्हाला काय करायला पाहिजे किंवा तुम्हाला काय करायला आवडतं ही गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला स्वतःला विचारावी लागेल आणि त्याच्यावरती तुम्हाला स्टिक व्हावं लागेल, राईट ना. अदरवाईज काय होईल की तुम्हाला 10 लोक वेगवेगळ्या प्रकारचा सल्ला देतील आणि तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि आज तुम्ही एका प्रकारचं काम करताय, तुम्ही 2 महिन्याने आणखी वेगळ्या प्रकारचं काम कराल, आणखी 4 महिन्याने आणखी वेगळ्या प्रकारचं काम करत असाल. आणि मग जेव्हा तुम्ही तो सगळा पोर्टफोलिओ जेव्हा एखाद्या गॅलरीकडे किंवा एखाद्या डीलरकडे घेऊन जाल तेव्हा तो डीलर पण संभ्रमात पडेल की तुमच्या कामाची दिशा नक्की काय आहे, राईट ना. म्हणजे तुम्ही जे काम करता तुम्हाला तुम्हाला ज्या गोष्टीवरती विश्वास आहे, जे गोष्ट तुम्हाला तुम्ही निवडलेली आहे त्याच्यावरती तुम्ही ठाम राहा, राईट. बाकीचा सल्ला जो आहे सिनियर्स कडून जो काही तुम्हाला घ्यायचा असेल तो नक्की घ्या तुम्ही, पण तुमच्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहा, राईट. त्याच्यावरून तुम्ही तो निर्णय तुमचा डळमळीत असता कामा नाही. आपल्याला कला आणि कला उपयोजक उपजीविका ह्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर काही आहे. म्हणजे आता आपल्याला जो वेळ मिळालेला आहे 1.5 तास किंवा 2 तासामध्ये संपणारा हा मुद्दा नाही आहे. याला आपल्याला प्रॅक्टिकली इथे काम करावं लागेल, बरोबर ना. आपण हे फक्त ऐकून इथे काहीच फरक पडणार नाही आहे, कारण आता मी युजली जे काही तुम्हाला सांगतो ते PPT च्या माध्यमातून सांगतो किंवा बरेच प्रत्येक मुद्दा हा वेगवेगळा असा तपासून किंवा त्याच्याबद्दल तो मुद्दा इलॅबोरेट करून मी तुम्हाला समजावून सांगत असतो आणि तो या लिमिटेड टाईममध्ये सांगणं शक्य नाही आहे, राईट. तर बऱ्याचशा कला विद्यार्थ्यांबरोबर किंवा बऱ्याचशा यंग आर्टिस्ट बद्दल बरोबर चर्चा केल्यानंतर मला असं वाटतं की
थोडंसं विस्तृतपणे किंवा थोडंसं वर्कशॉपच्या स्वरूपामध्ये जर का ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे मांडल्या तर सगळ्या आर्टिस्टना त्याचा फायदा होऊ शकतो, खास करून यंग लोकांना, यंग आर्टिस्टना किंवा कला विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून मी एक साधारण 1.5 महिन्याचा एक 5 ते 6 सेशनचा 5 ते 6 आठवड्यांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम मी डिझाईन केलेला आहे आर्टिस्ट एम्पावरमेंट ब्लूप्रिंट नावाचा. तर तो पण मी तुम्हाला माझ्या फेसबुकच्या पेजवरती तुम्हाला बघायला मिळेल किंवा मी धुमाळ सरांकडे मी फॉरवर्ड करेन त्याचे डिटेल्स. तर तो त्या प्रोग्राममध्ये मी वेगवेगळे मॉड्यूल्स असे घेतलेले आहेत, राईट. म्हणजे पहिला एक मॉड्यूल जो आहे, पहिलं मॉड्यूल आहे ते माइंडसेट वरती काम करेल, दुसरं मॉड्यूल आहे ते डॉक्युमेंटेशन वरती काम करेल, तिसरं मॉड्यूल जे आहे तुमच्या ऍक्शन प्लॅन वरती काम करेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे 6-7 मॉड्यूल्स आहेत आणि आठवड्यातून एक ट्रेनिंग असेल, म्हणजे साधारणतः 2 तासाचं एक सेशन असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा जो कॉन्सेप्ट आहे हा सगळा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल आणि पुढचा एक आठवडा तुमच्याकडे होमवर्क असेल. म्हणजे नुसतं लेक्चर घेऊन चालणार नाही, तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल, प्रॅक्टिकली त्याच्यावरती काम करावं लागेल, राईट. मग ते करत असताना तुम्हाला कुठले टूल्स वापरायचेत, कुठले सॉफ्टवेअर्स वापरायचेत, किंवा सोशल मीडिया कसं वापरायचं आहे, कुठल्या वेबसाईटला भेट द्यायचे, फ्री रिसोर्सेस कुठले आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. आणि साधारण 1-6-7 मॉड्यूलचा एक ट्रेनिंग कोर्स असेल तो आणि 1 ते 1.5 महिना चालेल. त्याच्याबद्दल मी सांगेन तुम्हाला, त्याचे डिटेल्स पाठवेन धुमाळ सरांकडे मी आणि माझ्या फेसबुक पेजवरती पण असतील ते, राईट. तर हा खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला. तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आणि बाकी मग वेगवेगळ्या विषयावरती जर का तुम्ही इन्व्हाइट केलं तर आपण भेटूयात पुन्हा, नाही का. पुन्हा एकदा मी गौरीशंकर कला महाविद्यालयाचे आणि माझी आजी माझी परिवाराचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, धन्यवाद सर. कलाक्षेत्र आणि कलाकारांची उपजीविका याबद्दल सरांनी अतिशय प्रॅक्टिकल आणि अतिशय बेसिक मार्गदर्शन आज आपल्याला केलेलं आहे. तर त्याबद्दल गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय सातारा आणि कला महाविद्यालय सातारा आजी माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने आज आपण इथं आम्हाला वेळ दिलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. त्याचप्रमाणे सर्व कलारसिक आणि कलाकार यांचेही आभार, आपले मीडिया पार्टनर क्रिएटिव्ह पीपल यांचेही आभार आणि या ठिकाणी आपला हा कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करू इच्छिते. थँक्यू. थँक्यू.